जय शिवराय मित्रांनो, आता तुमच्या मालमत्तेच्या डिजिटल स्वरूपातील मिळकत पत्रिका सर्व शासकीय निमशासकीय कामकाजासाठी वैध असणार आहेत. याचप्रमाणे 1 जानेवारी 2023 पासून हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं परिपत्रक आज 6 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या सेवा या डिजिटल स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रदान केल्या जात आहेत. आणि याच्याचमध्ये आपण जर पाहिलं तर डिजिटल स्वरूपातील 7/12, डिजिटल 8, डिजिटल मिळकत पत्रिका या महाभूमीच्या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मात्र या डिजिटल स्वरूपातील ज्या प्रॉपर्टी कार्ड आहेत, मिळकत पत्रिका आहेत, या सर्व शासकीय कामासाठी निमशासकीय कामासाठी वैध आहेत का, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह वेळोवेळी निर्माण केलं जात होतं. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती हे एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढून या मिळकत पत्रिकाच्या संदर्भातील काही निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. शासन परिपत्रक आपण पाहू शकता माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 4, 5, 6, 7, 8 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्याचप्रमाणे 1971 कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश आदेश देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता शासनाच्या महाभूमी पोर्टल अर्थात mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मिळकत पत्रिका QR कोडसह 16 अंकी डिजिटल ज्या क्रमांकासह देण्यात आलेले जे काही डेटाबेस आहेत, या संगणकीकृत मिळकत पत्रिका अर्थात डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड उतारा. तसेच डिजिटल स्वाक्षरित फेरफार नोंदवही व आनुषंगिक अभिलेख फेरफार परिशिष्ट अ व ब नमुना 9 ची नोटीस, नमुना 12 ची नोटीस सर्व कायदेशीर व शासकीय निमशासकीय कामासाठी वैध राहतील. याचप्रमाणे अशा डिजिटल स्वाक्षरित डेटाबेस आधारित संगणकीकृत मिळकत पत्रिका फेरफार नोंदवहीचा उतारा, तसेच EPCIS आज्ञावलीद्वारे तयार होणारे दस्तऐवज यावर परिरक्षक, भूमापक, निमतानदार, याचप्रमाणे नजूल परिरक्षण, भूकर मापक, मुख्यालय सहाय्यक व अन्य कोणत्याही अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची गरज राहणार नाही. याचप्रमाणे 1 जानेवारी 2023 पासून मिळकत पत्रिकेची हस्तलिखित व फोटोकॉपी प्रमाणित नकलाचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मिळकत पत्रिकेची हस्तलिखित व फोटोकॉपीची प्रमाणित नकल दिनांक 1 जानेवारी 2023 पासून देण्यात येऊ नये, अशा प्रकारचे निर्देशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे या आज्ञावलीद्वारे भूनगर मापकाकडील फेरफार संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यास मान्यता देण्यात आलेली असून 1 जानेवारी 2023 पासून हस्तलिखित फेरफार पद्धती पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सर्व उपसंचालक भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व क्षेत्रीय महसुली व भूमी अभिलेख प्राधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा प्रकारचे निर्देशसुद्धा या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे 1 जानेवारी 2023 पासून ऑफलाईन पद्धतीने केलेले हस्तलिखित केलेले फेरफार पूर्णपणे बंद करून या डिजिटल स्वरूपातील प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल स्वरूपातील मिळकत पत्रिका फक्त शासकीय, निमशासकीय आणि कायदेशीर कामासाठी वैध राहतील, अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या मिळकत पत्रिका आपल्याला ऑनलाईन mahabhoomi.gov.in या पोर्टलवरून डाउनलोड करता येतात, ज्याच्यासाठी साधारणपणे 30 ते 40 रुपयाचं शुल्क हे आकारलं जातं. मित्रांनो, या मिळकत पत्रिका ऑनलाईन पद्धतीनं कशाप्रकारे काढायच्या याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती पाहू शकता. आणि अशा प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीच्या मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करून आता आपण सर्व शासकीय कामासाठी वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्यास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.